दौंड शहराच्या भीमा नदीच्या काठावर आज सकाळपासूनच घरगुती गणपतीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळालेला आहे. आपल्या कुटुंबासह ज्येष्ठ नागरिकांसह चिमुकल्या मुलांनी देखील गणपती विसर्जनासाठी शेकडोच्या संख्येने हजेरी लावलेली होती. याचाच अधिक आढावा घेतलाय आमचे स्टार महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी वाजिद बागवान यांनी. पाहूयात. स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज दौंड शहरातील भीमा नदीच्या पात्राच्या घाटावर घरगुती गणपती आलेले आहे. आणि आता आमच्यासोबत बातचीत करण्यासाठी शरद पवार गटाचे दौंड शहर अध्यक्ष आमच्यासोबत आहे. काय सांगाल, आज आपण गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी आलेले आहे. गणपती बाप्पाकडे आपण काय प्रार्थना काय केली नेमकी? पहिलं गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पाची एकच मागणी राहील, हे महाआघाडीचे जे सरकार, खोटं सरकार आहे, हे जर पहिलं विसर्जन करून पुढच्या वर्षी महाविकास आघाडी सरकार स्थापन हो, ही गणपती बाप्पाची प्रार्थना करतो. आपण दौंड शहरामध्ये नेमकं आपला उमेदवार निवडून आल्यानंतर आपण नेमकं काय दौंड शहरासाठी काय विकास करणार आहे? दौंड शहरासाठी पहिला विकास, रस्ते मोठे झाले पाहिजे, अतिक्रमण निघली पाहिजे, महिलांसाठी स्वच्छता गृह नाही आहेत, क्रिकेटर स्पोर्ट्सपटूंसाठी ग्राउंड नाही आहे चांगलं, त्यासाठी आम्ही पहिले आग्रही, आमची मागणी राहील. अनेक आपली स्वतंत्र अशी नगरपालिका, पोलीस स्टेशन हे आपल्यासाठी झालेलं पाहिजे, ही आमची आग्रही मागणी राहील. अनेक बेरोजगार आहे ज्यांना हाताला युवकाला रोजगार नाही, त्या बाबतीत आपली काय भूमिका असणार आहे? रोजगारासाठी आम्ही प्रॉपर रोजगारासाठी कुरकुमेवाजी जे बाहेरचे सगळे भरलेत, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू की दौंड लोकलसाठी बाबा आम्हाला कामगार रोजगार भेटावा, आमच्या युवकांना कामगारांना रोजगार भेटण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. जे बाहेरचे आहेत त्यांना आम्ही त्यांना थोडं नाकारून जे लोकल आहेत त्यांना पहिलं आम्ही प्राधान्य देऊ. कुरकुमेवाडीसी, यवतेमाडीसी, कुरकुमेवाडीसीमध्ये.